आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे 22 फेब्रुवारी आणि उद्या आहे गुरुपुरुषामृत योग. तर गुरुपुरुषामृत योग हा असा योग आहे की ज्या दिवशी आपण सर्वाधिक सेवा या लक्ष्मीप्राप्तीसाठी करू शकतो त्यातलीच एक सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही जी सेवा आहे ती 12 वातींची सेवा आहे, 12 फुलवातींची सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे. तुम्हाला जर आर्थिक समस्या येत असतील, तुमचा व्यवसाय चालत नसेल, किंवा मग तुम्ही मोठे व्यापारी आहात पण व्यापारामध्ये तुम्हाला तोटाच होत आहे, किंवा असंही होतं की आधी व्यापार चांगला चालत होता पण तो आता चालत नाही आहे, नोकरीमध्ये देखील तुम्हाला बढती मिळत नाही आहे किंवा पगारवाढ होत नाही आहे किंवा केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही आहे, अशा कोणत्याही जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर उद्या येणाऱ्या गुरुपुरुषामृत योगापासून तुम्ही अवश्य 12 फुलवातींची सेवा करायला विसरू नका. ही सेवा महिला, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, अगदी विधवा महिला देखील करू शकतात. अत्यंत भक्तिभावाने, पूर्ण श्रद्धेने ही लक्ष्मी मातेची, कुबेर देवांची ही सेवा जी आहे तर ती अवश्य तुम्ही करा. आणि त्याचबरोबर ही सेवा करत असताना तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर इथे बघा, आपल्याला चांदीचे एखादे निरंजन लागणार आहे किंवा तुम्ही एखादी चांदीची वाटी घेऊ शकता. चांदीचं निरंजन घेणं शक्य असेल तर उद्या गुरुपुरुषामृत योगा दिवशी अवश्य चांदीचं निरंजन खरेदी करा. चांदीचं निरंजन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही दिवा, तांब्याचा असेल, पितळेचा असेल, तरीही घेऊ शकता. काही शक्य नसेल तर एक मातीची पणती घ्या किंवा तुम्ही अशा प्रकारे चांदीची वाटी किंवा मग स्टीलची वाटी घरातली काहीही घेऊ शकता, जेणेकरून त्यामध्ये तुमच्या ज्या 12 वात्या आहेत त्या बसल्या पाहिजेत अशा हिशोबाने आपल्याला ही वाटी किंवा निरंजन घ्यायचं आहे. शेवटी बघा, तुम्ही काय वापरता याला महत्त्व नाही, तर तुम्ही श्रद्धेने, किती मनाने, किती स्वच्छ अंतःकरणाने सेवा करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने एखादी वाटी किंवा निरंजन लागणार आहे. अगदीच काही घेणे शक्य नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे मातीची एक छोटीशी पणती घ्या ज्यामध्ये 12 वाती बसल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला इथे देशी गाईचं शुद्ध असं तूप लागणार आहे. बघा, गाईचं तूप इथे महत्त्वाचं आहे. ताई, आम्ही तेल वापरू का? तर चालणार नाही, तुम्हाला अशा पद्धतीने गाईचंच तूप वापरावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला फुलवाती या लागणार आहेत. फुलवाती या दुकानामध्ये आरामशीर तुम्हाला मिळून जातील किंवा तुम्ही घरी देखील तयार केलेल्या फुलवाती वापरू शकता. तर एक निरंजन किंवा छोटीशी वाटी, फुलवाती आणि गाईचं तूप एवढ्या गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत. आता ही सेवा आपल्याला उद्यापासून, म्हणजेच गुरुपुरुषामृत योगापासून सुरुवात करायची आहे. उद्या काय करायचं आहे, नित्याची देवपूजा तुम्हाला उरकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एक फुलवात घ्यायची आहे. ही फुलवात तुम्हाला गाईच्या तुपामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि जे तुम्ही निरंजन घेतलेलं आहे किंवा वाटी घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे. आणि तुम्हाला असं हे अशी वात प्रज्वलित केल्यानंतर देवासमोर बसून तुम्हाला एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि 24 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. ही सेवा 10 ते 15 मिनटात होऊन जाते, त्यामुळे या सेवेला तुम्ही कंटाळा करू नका. आणि लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे की अशी अशी माझी अडचण आहे, आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे, तर यामध्ये बदल कर आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारू दे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पहिल्या दिवसाची सेवा करायची आहे. दुसऱ्या दिवशी जी काही काजळी उरलेली असेल या वातीची ती तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे. आणि पुन्हा काय करायचं आहे तर आता दुसऱ्या दिवशी 2 वाती घ्यायच्या, 2 फुलवाती घ्यायच्या आहेत, पुन्हा त्या तुपामध्ये बुडवायच्या आहेत आणि अशा या 2 वाती प्रज्वलित करायच्या आहेत. पुन्हा तुम्हाला आधी सांगितलेली जी सेवा आहे ती करायची आहे.
दुसऱ्या दिवशीची सेवा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आधी राहिलेली जी वातींची जी काजळी आहे त्याच डबीमध्ये भरायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तिसऱ्या दिवशी 3 वाती घ्यायच्या, चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5 वाती, 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7 वाती, असं करून तुम्हाला 12व्या दिवशी अशा पद्धतीने 12 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्या एकत्र तुम्हाला अशा तुपामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत आणि तुपामध्ये बुडवल्यानंतर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. लक्षात घ्या, याचा जो धूर होतो किंवा जी प्रज्वलित केल्यानंतर आग पेटते, थोडीशी जास्त पेटते, त्यामुळे थोडंसं आपण पण लांब राहायचं आणि देवघरापासून पण थोडंसं लांब हे प्रज्वलित करा थोड्याशा अंतरावर, म्हणजे याच्या काजळीने सगळीकडे असं काळं होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता अशा या 12 वाती 12व्या दिवशी अशा प्रज्वलित करायच्यात. पुन्हा सांगितलेली जी सेवा आहे ती रोज करायची आहे आपल्याला. श्री सूक्त, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि कुबेर मंत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे. लक्ष्मी मातेला, भगवान विष्णूंना, कुबेर देवांना प्रार्थना करायची आहे माझी आर्थिक परिस्थिती चांगली होऊ द्यात म्हणून. आणि जेवढ्या जळतील तेवढ्या वाती या जळू द्यायच्या, सगळ्याच वाती जळतात. आणि जी उरलेली जी काजळी आहे ती दुसऱ्या दिवशी काय करायची, त्याच डब्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. आता बघा, 12 दिवसाच्या 12 वाती लावल्या. आता 13व्या दिवशी काय करायचं, तर आता 11 वाती घ्यायच्या. 13व्या दिवशी काय करायचं आहे, तर 11 वाती घ्यायच्या आणि पुन्हा त्याच निरंजनामध्ये किंवा मग त्या वाटीमध्ये त्या पणतीमध्येच त्या प्रज्वलित करायच्या आहेत. पुन्हा 14व्या दिवशी 10 वाती घ्यायच्या आहेत, तुपामध्ये बुडवायच्या, पुन्हा प्रज्वलित करायच्या आहेत. पुन्हा 15व्या दिवशी 9 वाती घ्यायच्या आहेत, 16व्या दिवशी 8 वाती घ्यायच्या आहेत, 17व्या दिवशी 7 वाती घ्यायच्या आहेत, 18व्या दिवशी 6 वाती घ्यायच्यात, 19व्या दिवशी 5 वाती घ्यायच्यात, 21व्या दिवशी 4 वाती घ्यायच्या आहेत, 22व्या दिवशी 3 वाती घ्यायच्या आहेत, 23व्या दिवशी 2 वाती घ्यायच्या आहेत आणि 24व्या दिवशी 1 वात घेऊन पुन्हा आधीप्रमाणे प्रज्वलित करायचे आहे आणि नेहमीप्रमाणे सेवा करून या सेवेची त्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे, सांगता करायची आहे. आणि पुन्हा हात जोडून तुम्हाला लक्ष्मी मातेला, कुबेर देवांना प्रार्थना करायची आहे, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे, माझं दारिद्र्य जाऊ द्यात, माझ्या घरामधल्या अडचणी जाऊ द्यात आणि माझी आर्थिक प्रगती दिवसेंदिवस होऊ द्यात. अशी तुम्हाला अगदी भक्तिभावाने तुम्हाला ही सेवा करून अशी प्रार्थना करायची आहे. कसलंही तुम्हाला आर्थिक संकट आलेलं असू द्यात, या सेवेमुळे कुठलंच आर्थिक संकट हे राहणार नाही. नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आणि तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती नक्कीच चांगली होणार. अशी ही सेवा आहे 12 फुलवातींची. अवश्य तुम्ही उद्याच्या गुरुपुरुषामृत योगापासून सुरू करू शकता. जर तुम्हाला पिरियड्स असतील तर तुम्ही ही सेवा पुढच्या गुरुपुरुषामृतपासून सुरू करू शकता. समजा सेवेच्या मध्ये तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही 4 ते 5 दिवस ही सेवा थांबवा आणि जिथे तुमची सेवा खंडित झालेली तिथून पुन्हा तुम्ही ती सुरू करा. किंवा घरामध्ये कोणी करणारा असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. सुतक आलं किंवा अजून काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही अशा वेळेला ही सेवा पूर्णपणे थांबवा आणि पुढे येणाऱ्या गुरुपुरुषामृत योगापासून तुम्ही ही सेवा पुन्हा सुरुवात करा. जे काही डब्यामध्ये आपण काजळी याची साठवून ठेवलेली ती एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करून टाका आणि अशा पद्धतीने अवश्य तुम्ही उद्याच्या गुरुपुरुषामृत योगापासून ही 12 फुलवातींची अतिशय प्रभावी सेवा करायला सुरुवात करा. आता रोज ही सेवा करताना एकच वेळ ठरवून ठेवा. जर तुम्ही संध्याकाळी 6 ही सेवा करत असाल तर रोज संध्याकाळी 6 सेवा करत चला, सारखी वेळ बदलू नका. जर सकाळी सेवा करत असाल तर शक्यतो सकाळीच ही सेवा करत चला. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे उद्या गुरुपुरुषामृत योगावर सगळेजण ही सेवा करू शकतील आणि नक्कीच आपल्या व्हिडिओचा त्यांना वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.